तर एपोक्राइन ग्लैंड नी काय केलं, जो सिक्रिटरी पार्ट आहे तो रिलीज केलाय. मेमरी ग्लैंड त्याचं एग्जांपल. सो सम पार्ट ऑफ ग्लैंड इज सेपरेटेड. मेरोक्लाइन ग्लैंड, सलाइवरी ग्लैंड विचारात घ्या, त्यांनी फक्त सिक्रीशन बाहेर रिलीज केलंय, ग्लँडुलर सेल्स इंटॅक्ट आहेत. आणि होलोक्राइननी काय केलंय, सिबॅसियस ग्लँड तिचं एक्झाम्पल आहे, हा पार्ट कसा, ही सेल त्याची या ग्लँडची इंटॅक्ट आहे आणि ही सेल सिक्रिटरी आहे, ही रिलीज होणार, सेपरेट होणार, रिलीज होणार. तर अशा प्रकारचा हा ग्लँडुलर इपिथेलियल टिश्यू आहे. दिस इज अबाउट ग्लँडुलर इपिथेलियम. ग्लँडुलर इपिथेलियम नंतर आता आपल्याला सेकंड पार्ट याचा स्टडी करायचा आहे. सिंपल इपिथेलियमचे टाईप आपण स्टडी केले, आता सेकंड पार्ट याचा स्टडी करायचा आहे, कंपाउंड इपिथेलियम, किंवा त्यालाच आणखी एक नाव आहे, स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. आणखी एक नाव त्याला काय, स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम आहे. आपली जी स्किन आहे, त्यानंतर फॅरिंग्स आहे, त्याचबरोबर बकल कॅव्हिटी आहे, इसोफेगस आहे, अशा अनेक ठिकाणी, आणि त्याचबरोबर युरिनो जिनायटल डक्ट आहेत, अशा ठिकाणी स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम आहे. अशा ठिकाणी स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम आहे. जर स्ट्रॅटिफाईड इपिथेलियमचं नेचर पाहिलं तर समजा हा सेलचा एक लेअर आहे, हा सेलचा एक लेअर झाला, हा बेसल लेअर आहे, अँड ओनली बेसल लेअर रेस्ट ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. हा जो बेसल लेअर आहे तोच फक्त बेसमेंट मेम्ब्रेन वरती रेस्ट झालेला असतो. This is the basal layer, this is the basement membrane, आणि हा फक्त रेस्ट झालेला असतो. याच्या वरचे जे लेयर्स आहेत, समजा हा दुसरा लेयर आहे, this is the second layer, थर्ड लेअर, फोर्थ लेअर, सो इट कन्सिस्ट ऑफ मेनी लेअर्स ऑफ सेल्स, मेनी लेअर्स ऑफ सेल्स, दीज आर कॉल्ड एज स्ट्रॅटा. त्यालाच आपण स्ट्रॅटा म्हणतो. आता आपल्या स्किनमध्ये म्हटलं, जो लोअर लेयर आहे त्याला आपण म्हणतो स्ट्रॅटम. जर्मिनेटम, जर्मिनॅटियम हा बेसल लेयर आहे, हा बेसल लेयर आहे.
आणि वरचा जो आहे तो स्ट्रॅटम कॉर्नियम आहे. आता याच्यामध्ये याच्यामध्ये काही ठिकाणी आता वरती लेयर हा जो वरचा लेयर आहे याच्यामध्ये जर केरेटिन प्रोटीन डिपॉझिट झालं तर हा लेयर हळूहळू आता डेड होणार आणि हा निघून जाणार. वरचा थर निघून जातो सतत, वरचा थर डेड जो आहे केरेटिनाइज्ड आहे त्याच्यामुळं आपली स्किन वॉटरप्रूफ बनलेली आहे. केरेटिन प्रोटीन यामध्ये आहे, आपल्या नखांमध्ये केरेटिन प्रोटीन आहे, केसामध्ये केरेटिन प्रोटीन आहे, स्किनवरती स्किनचा वरचा थर जो आहे त्याच्यामध्ये केरेटिन प्रोटीन आहे. दॅट मेक्स आवर स्किन वॉटरप्रूफ. आणि आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये आपण केरेटिन प्रोटीनचं डायजेशन करू शकत नाही. परंतु काही ॲनिमल आहे जसं साप, एखादा ॲनिमल गिळतोय तो त्यावेळी काय त्याचे केस बाजूला टाकतोय का, नख बाजूला टाकतोय का, अख्खा ॲनिमल तो गिळतोय. त्याच्यामध्ये मात्र केरेटिन प्रोटीन डायजेस्ट करण्याची कॅपॅसिटी आहे, आपल्यामध्ये नाही आहे. मग जर केरेटिन प्रोटीन असेल तर याचे टाईप होतील केरेटिनाइज्ड. तर आपल्या स्किनमध्ये केरेटिनाइज्ड आहे केरेटिन प्रोटीन, इथं वरच्या थरामध्ये डिपॉझिट झालेला आहे. आणि त्याचबरोबर जर केरेटिन प्रोटीन नसेल, नॉन केरेटिनाइज्ड, आपल्या बकल कॅव्हिटीमध्ये फॅरिंग्समध्ये इसोफेगसमध्ये नॉन केरेटिनाइज्ड स्ट्रॅटिफाईड इपिथेलियल टिश्यू आहे. नॉन केरेटिनाइज्ड स्ट्रॅटिफाईड इपिथेलियल टिश्यू आहे. तर हेही त्याचे टाईप केलेले आहेत. म्हणजे इथं आपण आता केरेटिनाइज्ड अँड नॉन केरेटिनाइज्ड हे तर टाईप केलेलेच आहेत. त्याच्याशिवाय सुडोस्ट्रॅटिफाईड इपिथेलियम, सुडो म्हणजे फॉल्स लेयर्स. एकच लेयर आहे तसा, पण बाकीचे फॉल्स लेयर असल्यासारखे दिसतात, असा सुडो स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम आपल्या बॉडीमध्ये आहे. आणि आपल्यामध्ये ज्या सलायवरी ग्लँड्स आहेत त्या ठिकाणी सुडो स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम आहे. फॉल्स स्ट्रॅटा, फॉल्स लेयर्स असलेला हा स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम आहे. त्याचबरोबर ट्रान्झिशनल इपिथेलियम, द इपिथेलियल टिश्यू स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम विच हॅज ॲबिलिटी टू स्ट्रेच. स्ट्रेच होतात, आकार बदलतात त्या सेल्स, तर त्याला आपण म्हणतो ट्रान्झिशनल इपिथेलियम. आणि आपला जे युरेटर आहे, युरिनरी ब्लॅडर आहे, त्या ठिकाणी स्ट्रेचिंगची प्रोसेस होत असते,
आणि म्हणून त्या ठिकाणी आहे ट्रान्झिशनल इपिथेलियम. तर एकूणच इपिथेलियल टिश्यूनं काय केलं आपल्या बॉडीमध्ये, एकतर प्रोटेक्शन केलेलं आहे, त्यानंतर सिक्रीशन केलेलं आहे, त्यानंतर ॲब्सॉर्प्शन केलेलं आहे, त्यानंतर डिफ्युजन केलेलं आहे, त्यानंतर स्ट्रेचिंग केलेलं आहे, बॉडी वॉटरप्रूफ केलेली आहे, अशी अनेक प्रकारची कामं आपला इपिथेलियल टिश्यू करतो. सो दिस इज अबाउट इपिथेलियल टिश्यू. थँक्यू व्हेरी मच.